नौकरी वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी नियमाचे उल्लंघन केलं, तिसरं अपत्य 2005 नंतर झाले। दुसरं मूल दत्तक दिल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। बार्शी ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या विरोधात 21 सप्टेंबरला ही याचिका असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल अशी माहिती ॲडव्होकेट तृणाल टोनपे यांनी दिली। गिरी गोसावी हे महाराष्ट्र पोलीस विभागात 1998 पासून कार्यरत आहेत। सध्या ते बार्शी पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत। महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2005 नुसार 2 पेक्षा जास्त मुलं जर सरकारी नोकरांना झाली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते। या पोलीस निरीक्षकावर आरोप आहे की त्यांना आधी 2 मुली होत्या आणि पुन्हा त्यांना 3रं मूल झालं, मुलगा हवा म्हणून त्यांनी असे केल्याचे याचिकेमध्ये म्हटले आहे। ॲडव्होकेट तृणाल टोनपे यांच्यासह ॲडव्होकेट अनिरुद्ध रोठे, ॲडव्होकेट निकिता आनंदाचे, ॲडव्होकेट आशुतोष शिंदे, ॲडव्होकेट सिद्धी जागडे, पूजा तुपेरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे। पोलीस उपनिरीक्षक या पदावरती कार्यरत असताना या पद्धतीने आपली 3 अपत्य असल्याची माहिती लपविणे, तसेच मुलगा हवा असण्याच्या हव्याशापोटी व नोकरी वाचवण्यासाठी मुलीला दत्तक घेणे हे बेकायदेशीर व असंविधानिक आहे, त्यामुळे चुकीचा पायंडा रचला जाण्याची शक्यता आहे, अशा गोष्टींना आळा घालणं अत्यंत गरजेचे आहे असे बार्शीचे ॲडव्होकेट तृणाल टोनपे यांनी म्हटले आहे।